कॉफी मुक्त अभियानाअंतर्गत 14 फरवरी 2023 महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक परिपत्रक निर्गमित करून त्यामध्ये शिक्षकांवर किंवा कॉफी होऊ नये याकरता शाळावर किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावर देखरेख ठेवण्याकरता एक महसूल विभागाचं निगराणी बैठक नेमण्याचा निर्णय या 14 फरवरी 2023 शासन परिपत्रकात घेतलेला आहे. आणि हे शिक्षकाच्या सन्मानाला कुठतरी धक्का देणारं प्रकरण आहे, कारण की पहिल्यांदाच महसूल विभागाचं बैठा पथक या बोर्डाच्या 10वी 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान राहणार आहे. आम्हाला असा प्रश्न पडतो शिक्षकांना की शासनाचा शिक्षकावरचा किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यावरचा विश्वास संपला आहे का की त्यांना महसूल विभागाचे माणसं अधिकारी बैठक पथक म्हणून या परीक्षा केंद्रावर ठेवण्याची गरज पडलेली आहे. आणि जर शासनाला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर जर पूर्ण विश्वास असेल, त्या संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेमधून शिक्षकांना आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना बाजूला सारून संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात यावी, आणि अशा प्रकारची मागणी की ही जी परीक्षा आहे महसूल विभागाने पूर्ण हाताशी घेऊन ही परीक्षा पार पाडावी अशा प्रकारची मागणी आम्ही राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षणमंत्री यांना या माध्यमातून आज करतो आहे की एकतर शिक्षकावरचा विश्वास कायम ठेवा, अन्यथा महसूल विभागाने ही पूर्ण परीक्षा हाताशी घ्यावी. जेव्हा शासनाला शिक्षकांचं काम पडते तेव्हा जनगणनेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस शिक्षक हा चांगल्या प्रकारे काम करतो अशा प्रकारची बतावणी करायची, आणि दुसरीकडे शिक्षकावरती अविश्वास दाखवून महसूल विभागाच्या माध्यमातून निगराणी पथक म्हणूया किंवा बैठे पथक या केंद्रावर ठेवण्याचा जो निर्णय आहे त्याचा आम्ही सगळे शिक्षक लोक निषेध करतो. आणि म्हणून एक तर शिक्षकावर विश्वास ठेवा, अन्यथा महसूल विभागाने पूर्ण परीक्षा हातात घ्यावी, शिक्षकांना मोकळं करावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही करतो आहे. आवाज तो 14 फरवरी 2023